आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव्ह। आपल्या भागामध्ये ऊस पण बऱ्यापैकी जे बाबडी बॅरेज पासून शेवट लाचाळीपर्यंत जे बॅरेजेस झाले ते मी माझ्याच काळामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी केले आणि त्याच्यामुळे गोदावरी काठ इथलं संपूर्ण चित्र बदलून गेलं। आज प्रचंड ऊस तिथं लागलेला आहे। आज अतिशय बहादूर शेतकरी इथला आहे आणि एवढं सगळं होत असताना आता मित्रांनो 3100 ते 3200 रुपये साखर चालली डोमेस्टिकला जो कोटा आम्हाला असतो तो 3100 आणि 3200। परदेशात साखरेचा भाव आहे 3900 ते 4000। आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगतो आणि बाबा आम्हाला परदेशात निर्यात करायला परवानगी द्या। केंद्र सरकारच्या हातात आहे, केंद्र सरकार परवानगी देत नाही। आपली साखर चालली 3100 3200 नी, ती साखर काही जण व्यापारी लोक श्रीलंकेच्या बॉर्डरला देतात किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरला देतात किंवा बांगलादेशच्या बॉर्डरला देतात आणि तिथं साखरेचे भाव 50 रुपये 60 रुपये चाललेले। काळ्या बाजारनी साखर स्मगल होऊन त्या श्रीलंकेत चालली, पाकिस्तान मध्ये चालली, बांगलादेश मध्ये चालली, हे सगळं चालतं। म्हणजे त्या मगल करणाऱ्यांना पैसा मिळाला तर चालतो, मात्र शेतकऱ्यांना पैसा मिळाला तर चालत नाही। हे फक्त राजकारण, हे कुणाला कस काय चालतं याचाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे। कारण माझाही त्या कारखानदारीशी जरा जवळचा संबंध येत असल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टीची फार बारकाईनं त्या ठिकाणी माहिती आहे, म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी केला। इतर पण अनेक बाबी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, फक्त त्या बोलून मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही।